आदित्य ठाकरेंना सुरक्षा हा दुटप्पीपणा शिवसेना एकट्या ठाकरेंची नाही तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा मुख्यमंत्री तुम्हालाच करतो महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते शिंदे गटाच्या नेत्यांचा आरोप नेमकं का प्रकरण काय आहे ते तुम्हाला सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार तुम्ही पाहताय रॉयल इन मराठी तर राज्यामध्ये आठ महिन्यापूर्वी सत्ता संघर्षाचं नाट्य रंगलं होतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं परंतु त्यापूर्वी झालेल्या एका बैठकीबद्दल दीपक केसरकर यांनी खुलासा केलाय शिवसेनेतले चाळीस आणि इतर दहा आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला शिंदेना उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळेल अशी शक्यता असतानाच ऐनवेळी भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलं या सत्ता संघर्षामधले दावे प्रतिदावे रोजच ऐकायला मिळतात मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितलंय एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हालाच मुख्यमंत्री करू फक्त तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा असं स्पष्ट केलं होतं परंतु त्यांनी ऐकलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या एका बैठकीबद्दल केसरकर म्हणाले उद्धव ठाकरे यांची मी स्वतः पंतप्रधानांसोबत बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं कबूल केलं होतं परंतु माघारी आल्यानंतर त्यांनी तसा निर्णय घेतला नाही केसरकर पुढे म्हणाले आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर मी त्यांना बोललो होतो की आजही तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडावी आम्ही मुंबईला येऊ परंतु तेव्हाही त्यांनी आमचं ऐकलं नाही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निर्णय प्रलंबित आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं कोर्टात किंवा आयोगामध्ये सादर करावं परंतु ते सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय तर दुसरीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना पक्षावरून कायदेशीर लढाई सुरू असताना आणखी एका भाजप नेत्यानं एक मोठं विधान केलंय आमचा वडिलोपार्जित पक्ष आहे असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दाव्यापुढं या विधानामुळं प्रश्न उपस्थित होत आहे भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार हे बारामती दौऱ्यावर होते त्यानंतर बोलताना ते म्हणाले की बारामतीमध्ये आज गेलो होतो कुठल्याही निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर काम गरजेचं असतं बारामतीच्या कार्यकर्त्यांनाही तेच सांगितलंय बारामतीमध्ये जे चांगलं आहे त्यांचं अनुकरण केलंच पाहिजे विधान परिषदेमध्ये पराभव झाला त्यांचं विश्लेषण करत आहे कुठं चुकलं त्याचं विश्लेषण करू नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे दोन बाजू आहेत तर्कवितर्क आहेत त्यामुळे योग्य अयोग्य काय ते ठरेल मुळात शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या एकट्याची नाही त्यांच्या दोन भावांची पण आहे आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी मागणी होत आहे तर सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते ती मूल्यांकन करून ठरवते माझी सुरक्षा जेव्हा काढली होती तेव्हा अजितदादा यांनी टीका केली होती आता हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षा मागत आहेत म्हणजे हा कुठला दुटप्पीपणा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आता अजित पवारांनी टीका केली होती म्हणून आदित्य ठाकरेंना सुरक्षा देणं आवश्यक नाही किंवा मग या बैठकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं कबूल केलं होतं परंतु माघारी आल्यानंतर त्यांनी तसा निर्णय घेतला नाही या दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या या विचारावर आता तुम्हाला काय वाटतंय ही प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद